महामार्गावर टोल का लावला जातो आणि तो कसा मोजतात तुम्हाला माहिती आहे टोलच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केली आहे फडणवीस टोलच्या मुद्द्यावरून दादांत खोटं बोलत आहेत असं सांगतानाच टोल हा काही काश्मीरचा विषय नाही असं ते म्हणाले आहेत टोल रद्द केले नाही तर आम्ही टोल नाकेत जाळून टाकू असा संतप्त इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे राज ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते परंतु टोल टॅक्सच्या वाढलेल्या दरामध्ये आता महामार्गावरील टोलची मोजणी कशी केली जाते असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे कोणत्या महामार्गावर वाहनांना किती टोल भरावा लागेल हा निर्णय कशाच्या आधारे घेतला जातो असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे तर आज आम्ही तुम्हाला सांगतो की टोल टॅक्स कोणत्या आधारावर ठरवला जातो आणि कोणत्या कारणासाठी मोठ्या वाहनांचा टोल जास्त आहे तर जाणून घ्या टोल टॅक्सशी संबंधित काही खास गोष्टी ज्या तुम्हाला क्वचितच माहीत असतील परंतु त्यापूर्वी आपण हे जाणून घेऊया की कर का आकारला जातो भारतातील प्रत्येक राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेसवर रस्त्यांच्या बांधकामासाठी तसेच देखभालीसाठी झालेल्या खर्चासाठी हा शुल्क आकारले जाते या शुल्काला टोल म्हणतात आणि हा एक प्रकारचा कर आहे महामार्गाचा खर्च वसूल झाल्यानंतर रस्त्याच्या देखभालीसाठी चाळीस टक्के कमी दर आकारला जातो कर कोणत्या आधारावर ठरवला जातो टोल टॅक्स मोजण्यामागे अनेक गोष्टी असतात टोल टॅक्सची गणना महामार्गाच्या अंतरावर अवलंबून असते हे सहसा साठ किमी असते आणि ते कमी किंवा जास्त असल्यास त्यानुसार कर देखील बदलला जातो परंतु साठ किलोमीटर मानक मानले जाते त्यातही या अंतरामध्ये पूल बोगदा किंवा बायपास इत्यादींचा समावेश केल्यास त्याचा टोल बदलतो याशिवाय महामार्गाची रुंदी करार लागू शुल्क महामार्गाची किंमत आणि तेथील स्थिती यावर देखील ते, या ते अवलंबून असते अधिकृत माहितीनुसार आधारभूत वर्ष दोन हजार सात दोन हजार आठसाठी चार किंवा अधिक लेन असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एका विभागाच्या वापरासाठी शुल्कचा दर खाली दिलेल्या दरांनी गुणागार केल्यास अशा विभागाच्या लांबीचे उत्पादन होईल यामध्ये कार जीप व्हॅन किंवा लाईट मोटरसाठी प्रति किलोमीटर शून्य पॉईंट पासष्ट हलके व्यावसायिक वाहन हलके मालवाहन किंवा मिनी बस एक पॉईंट पाच बस किंवा ट्रक दोन पॉईंट वीस अवजड बांधकाम यंत्रसामग्री किंवा मल्टी ॲक्सल वाहनासाठी तीन पॉईंट पंचेचाळीस रुपये प्रति किलोमीटर शुल्क आहे सरकारी माहितीनुसार एक एप्रिल दोन हजार आठपासून पासून चक्रवाढ न करता प्रतिवर्षी तीन टक्के वाढ केली जाईल आणि अशा वाढीव दराला पुढील वर्षासाठी आधारभूत दर मानले जाईल यासाठी देखील एक सूत्र वापरावे लागेल ज्यावरून ते मोजले जाते प्रत्येक वाहनासाठी टोल वेगळा का आहे हे वाहनाचा आकार तसेच ते वाहून नेणारे भार आणि रस्त्याचे झालेले नुकसान यावर आधारित आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राह